ऑनरेबल कमिश्नर श्री अनिल कवडे साहेब यांची एक संकल्पना आहे की डीम कन्व्हेन्स जी आहे ती डीम कन्व्हेन्सची जी मोहीम आहे ती सर्व महाराष्ट्रामध्ये पसरावी आणि त्याचा उपयोग जो आहे तो सर्व सोसायटीजनी त्याचा उपयोग करून घ्यावा. कन्व्हेन्स ह्या सर्व प्रोसेसची एक आपण सिरीज चालवणार आहोत. ॲज्युडिकेशनची प्रोसेस कशी असते तर कन्व्हेन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल. तर हे ट्रान्सफर ऑफ टायटल काय आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कन्सेप्ट काय आहे, फ्युचर प्रॉपर्टी कन्वे करता येते का, कन्व्हेन्स विल बी इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर, प्रॉपर्टी शॅल ऑलवेज बी इन प्रेझेंट. नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. श्रीयुत अनिल कवडे साहेब सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे महाराष्ट्र राज्य ह्यांच्या संकल्पनेतून डीम कन्व्हेन्स ही मोहीम वरचेवर राबविण्यात येते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण डीम कन्व्हेन्स म्हणजे काय, ते कसे करावं आणि त्याचे प्रोसिजर काय, त्याचबरोबर कन्व्हेन्स म्हणजे काय आणि कन्व्हेन्सचे फायदे कोणते त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स ह्याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे साहेब. डीम कन्व्हेन्स ह्या सर्व प्रोसेसची एक आपण सिरीज चालवणार आहोत आणि ह्या सिरीजमध्ये राईट फ्रॉम कन्व्हेन्स, डीम कन्व्हेन्सचा कन्सेप्ट काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे, त्याला लागणारे डॉक्युमेंट्स कुठले आहेत, डी डी आरच्या ऑर्डरच्या नंतर ॲज्युडिकेशनची प्रोसेस कशी असते, म्युटेशन एंट्रीज कसे करतात, सर्व प्रोसिजर जी आहे ती आपण ह्या सिरीजमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हे असे सिरीज वेगवेगळे लेक्चर्स कंबाईन करून एक टोटल ऑल टुगेदर डीम कन्व्हेन्सची सिरीज होणार आहे. ऑनरेबल कमिशनर श्री अनिल कवडे साहेब ह्यांची एक संकल्पना आहे की डीम कन्व्हेन्स जी आहे ती डीम कन्व्हेन्सची जी मोहीम आहे ती सर्व महाराष्ट्रामध्ये पसरावी आणि त्याचा उपयोग जो आहे तो सर्व सोसायटीजनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि जे टायटल आहे, जी ओनरशिप आहे ती आपल्या नावावर करून घेणं हा त्याच्या मागचा एक मोठा उद्देश आहे. त्याचप्रमाणे सर्व फेडरेशन्सनी मिळून ही मोहीम जी आहे ती राबवलेली आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ही आपण लेक्चर सिरीज जी आहे ती सुरुवात करत आहोत. आणि ह्या लेक्चर सिरीजची जी आजची सुरुवात आहे, म्हणजे आपला आजचा जो इंट्रोडक्टरी लेक्चर आहे तो आहे की ट्रान्सफर ऑफ टायटल, म्हणजे कन्व्हेन्स आपण डीम कन्व्हेन्सला शिरण्याच्या अगोदर कन्व्हेन्स हे पाहूया काय आहे ते. आणि कन्व्हेन्सची जी सुरुवात करायची असेल तर कन्व्हेन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल. तर हे ट्रान्सफर ऑफ टायटल काय आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कन्सेप्ट काय आहे, हा थोडासा जो विषय आहे तो आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात जर आपण करावी तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीनी करतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला दोन शब्द आढळतात, पहिलं ट्रान्सफर आणि दुसरी प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमधली जी प्रॉपर्टी आहे ती वेदर दॅट इज इमुएबल ऑर मुएबल प्रॉपर्टी, तर त्याचं उत्तर आहे इट इज अन इमुएबल प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे तो प्रामुख्याने ट्रान्सफर ऑफ इमुएबल प्रॉपर्टी, म्हणजे इट मेनली डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ इमुएबल प्रॉपर्टी. मग मुएबल प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरसाठी आपण सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट्समध्ये रेफर करतो. आपण इकडे पाहतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, दॅट इज ट्रान्सफर ऑफ इमुएबल प्रॉपर्टी. आणि मग ट्रान्सफर ऑफ इमुएबल प्रॉपर्टी जर आपण म्हटलं तर हा जो प्रॉपर्टी आहे मगाशी पाहिल्याप्रमाणे इट इज अन इमुएबल प्रॉपर्टी, बट वेदर दॅट प्रॉपर्टीचा जो अर्थ आहे तो फक्त एक सबस्टॅन्स किंवा थिंगशी रिलेटेड आहे का, तर तसं नाही आहे. इट इज ऑल्सो रिलेटेड टू द राईट ओवर दॅट थिंग ऑर राईट ओवर दॅट सबस्टॅन्स, म्हणजे राईट ऑफ ओनरशिप किंवा राईट ऑफ पार्शियल ओनरशिप देखील ह्या सब्जेक्टमध्ये कवर होते. ह्याचं सर्व विश्लेषण जे आहे ते आपण ह्या सगळ्या सिरीजमध्ये करणार आहोत. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं सुरुवातीलाच तर आपल्याकडे आपण बघतो की काही ठिकाणी आपण बघतो की पूर्ण कन्व्हेन्स जो आहे तो सोसायटीला मिळतो, काही ठिकाणी आपण बघतो की जसं म्हाडाच्या प्रॉपर्टीज आहेत, सिडकोच्या प्रॉपर्टीज आहेत, तिकडे लीज डीडच्या स्वरूपामध्ये कन्व्हेन्स मिळतं. मग म्हणून आपण मगाशी एक उल्लेख केला की राईट ओवर द ओनरशिप ऑर राईट ऑफ पार्शियल ओनरशिप, म्हणजे लीज डीड वगैरे हे सर्व प्रकार जे आहेत ते आपण ह्या सिरीजमध्ये इत्यंभूतप्रमाणे डिस्कस करणार आहोत. मग आपण हे बघितलं की व्हॉट इज प्रॉपर्टी, इमुएबल प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती राईट आहे त्याला देखील आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये घेतो. आणि मग आपल्याकडे कन्सेप्ट आहे नेमो डॅट क्युएट नॉन हॅबिट, म्हणजे ज्याच्याकडे जे वस्तू आहे
तीच वस्तू तो ट्रान्सफर करू शकतो, जी वस्तू ज्या व्यक्तीकडे नाही आहे ती वस्तू तो दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही। हा बेसिक नियम आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा। ज्या वेळेला आपण कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स डिस्कस करतो, तर कन्व्हेन्स घेताना किंवा डीम कन्व्हेन्स घेताना ज्या व्यक्तीकडे जे टायटल आहे ते टायटल आपल्याला मिळतं, ही बेसिक प्रिन्सिपल आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, आणि ट्रान्सफर बाय ॲक्ट ऑफ पार्टीज म्हणजे दोन व्यक्तींनी कृती केल्यावरती जे ट्रान्सफर होतं त्याला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय ॲक्ट ऑफ पार्टीज असं बोलतो। आणि आपण जो डीम कन्व्हेन्स कन्व्हेन्सचा विषय आहे तो आपल्या ह्या ॲक्ट ऑफ पार्टीजच्या कॅटेगरीमध्ये आहे, म्हणून सेक्शन 5 ज्या वेळेला ओपन होतो तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अन ॲक्ट बाय विच वन लिव्हिंग पर्सन कन्वेज प्रॉपर्टी इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर टू अदर लिव्हिंग पर्सन ऑर हिमसेल्फ। म्हणजे दुसरा मुद्दा जो आपल्यासमोर आता इकडे येतो आहे तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अन ॲक्ट बाय विच वन लिव्हिंग पर्सन कन्वेज प्रॉपर्टी वन लिव्हिंग पर्सन टू अदर लिव्हिंग पर्सन। ही जी संबोधना आहे, व्हॉट इज पर्सन, म्हणजे पर्सन लिव्हिंग पर्सन फक्त लिव्हिंग बीइंगसाठी म्हटलेलं आहे, फक्त ह्युमन बीइंगसाठीच म्हटलेलं आहे का लिव्हिंग पर्सन संबोधना ही कुठल्याही कंपनीला किंवा सोसायटीला असोसिएशनला इंडिव्हिज्युअल्स बॉडीला त्यालाही लागू होतं। तर हा विषय आपण बघतो की ज्या वेळेला आपण कन्व्हेन्स करतो, डीम कन्व्हेन्स करतो, त्यावेळेला कंपनी ट्रान्सफर करते संस्थेला, संस्थेला देखील लिव्हिंग पर्सन आहे, कंपनी देखील लिव्हिंग पर्सन आहे का? तर येस, कंपनी, संस्था, असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स बॉडी, कॉर्पोरेट, इनकॉर्पोरेट, तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या देखील एक लिव्हिंग पर्सनच्या कॅटेगरीमध्ये येतात। आणि म्हणून ज्या वेळेला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा उल्लेख करतो त्यावेळेला वन लिव्हिंग पर्सन कन्वेज प्रॉपर्टी इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर टू अदर लिव्हिंग पर्सन, त्यावेळेला पर्सन कॅन बी एनी पर्सन, लिव्हिंग पर्सन कॅन बी एन एनी पर्सन, म्हणजे मीन्स अ कंपनी ऑल्सो, अ सोसायटी ऑल्सो, असोसिएशन ऑल्सो, ऑर अन इंडिव्हिज्युअल ऑल्सो। नेक्स्ट पार्ट जो आहे त्या लिव्हिंग पर्सनच्या पुढे असं डेफिनेशनमध्ये म्हटलेलं आहे, वन लिव्हिंग पर्सन कन्वेज प्रॉपर्टी इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर। मग प्रॉपर्टीच्या पुढे इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर म्हटलेलं आहे, वेदर प्रॉपर्टी जी आहे ती फ्युचर प्रॉपर्टी कन्वे करता येते का, म्हणजे भविष्यात मिळणारी प्रॉपर्टी जी आहे ती कन्वे करता येते का? तर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली होती आणि जुगल किशोर वर्सेस रॉ कॉटन कंपनी ह्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे डिसाईड केलेलं आहे की प्रॉपर्टी शॅल ऑलवेज बी इन प्रेझेंट। फ्युचर प्रॉपर्टी म्हणजे भविष्यात मला मिळणारी जी प्रॉपर्टी आहे ती मी जर आज हस्तांतरण करायला गेलो तर ते शक्य नाही आहे, कारण सुरुवातीला आपण जो प्रिन्सिपल म्हटला होता नेमो डॅट क्युएड नॉन हॅबिट, ह्या प्रिन्सिपलवरती जी प्रॉपर्टी आज आपल्याकडे आहे तीच आपल्याला हस्तांतरण करता येतं, म्हणजे प्रॉपर्टी शॅल ऑलवेज बी इन प्रेझेंट। मग डेफिनेशनमध्ये असं का म्हटलं की प्रॉपर्टीच्या पुढे इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर, तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की इट इज अ कन्व्हेन्स, म्हणजे प्रॉपर्टीच्या अगोदर जो शब्द वापरलेला आहे कन्व्हेन्स विल बी इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर, प्रॉपर्टी शॅल ऑलवेज बी इन प्रेझेंट। आणि म्हणून आपण पाहतो आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या वेळेला आपण कन्व्हेन्स करतो त्यावेळेला ऑक्युपेशन सर्टिफिकेट रेराचा जर आपण कायदा बघितला किंवा मोफा कायदा बघितले तर ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यापासून, पोझेशन घेतल्यापासून आपण नंतर 3 महिने 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कन्व्हेन्स जो आहे तो बिल्डरला, डेव्हलपरला जो आहे तो बांधील करून दिलेला आहे। कन्व्हेन्स कॅन बी इन फ्युचर, म्हणजे हस्तांतरण जे आहे, कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जो आहे दॅट कॅन बी इन फ्युचर, बट प्रॉपर्टी शॅल ऑलवेज बी इन प्रेझेंट। तर असं हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं जे डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनच्या सुरुवात करून आपण कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स ह्या टॉपिकमध्ये एंटर करत आहोत। ह्याच टॉपिकला पुढे आपण नेक्स्ट सिरीजमध्ये इलॉबरेट करणार आहोत, व्हॉट इज कन्व्हेन्स आणि व्हॉट इज देन डीम कन्व्हेन्स, आणि मग तो टॉपिक घेऊन आपण नेक्स्ट लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत या सिरीजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये। हा आपण एक इंट्रोडक्टरी लेक्चर जो होता कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्सची ती एक सुरुवात केलेली आहे, आणि जसं आपण पहिलं सांगितल्याप्रमाणे ऑनरेबल श्री अनिल कवडे साहेबांच्या संकल्पनेमधनं डीम कन्व्हेन्स मोहीम जी आहे ती सर्वांनी ह्या मोहिमेचा लाभ घ्यावा, त्या हेतूने ही आपण सिरीज जी आहे ती सर्वांसमोर आणत आहोत। धन्यवाद।